ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे उपोषण करत आहेत. याबद्दल ओबीसी समाजातील पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या काय प्रतिक्रिया आहेत याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे. आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी पाहूयात. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये आणि मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जी अधिसूचना काढली ती रद्द करण्यात यावी अशा मागण्यांसाठी ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके वडीगोद्री येथे गेल्या 8 दिवसापासून उपोषण करत आहेत. एक विद्यार्थी आहे त्याला मी प्रथमतः विचारणार आहे, तुमचं नाव काय आणि जे आता महाराष्ट्रात जे हक्के सरांचं जे आंदोलन चालू आहे त्याच्याकडे आपण का कशा प्रकारे पाहतो? चुकीचे जार हे रद्द करावेत आणि ओबीसीचं आरक्षण हे अबाधित राहावं, घुसखोरीपासून रोखलं जावं यासाठी ते 8 दिवसापासून वडीगोद्री या ठिकाणी आंदोलन करतायत आणि त्यांचं विशेष म्हणजे आंदोलनाची कोणीच दखल घेत नाहीये आणि ओबीसीला बाजूला ठेवलेलं आहे. नक्कीच ओबीसीला आपल्याला तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता, खरं तर सर्व अंगांनी तुमचा परिपूर्ण अभ्यास असतो. एकंदरीत हे हाके सरांचं जे आंदोलन चाललेलं आहे तिथं शरद पवारांनी जावं किंवा तिथं मध्यस्थी करावं अशी काय भूमिका वाटते का तुम्हाला? कारण की शरद पवार साहेब हे फुलेशिवाय आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे जात आहेत. आज जर तुम्ही महाराष्ट्रात आणि विशेषतः बीड आणि मराठवाड्याची परिस्थिती पाहिली तर सामाजिक वातावरण खूप बिघडलेलं आहे.